नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रभाकर जाधव, भूगोल विभाग, KTHM महाविद्यालय। आज आपण जैवविविधता आणि त्यांचे संवर्धन यामध्ये कॉजेस ऑफ लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी या मुद्द्यामध्ये आपण त्या ठिकाणी विविध कारण आपण बघणार आहोत, म्हणजेच जैवविविधता आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे मानवनिर्मित कारणे। आता मानवनिर्मित कारणे म्हणजेच काय? तर ज्या ठिकाणी मानवाचा हस्तक्षेप किंवा मानवाच्या हस्तक्षेपामुळे बायोडायव्हर्सिटी किंवा जैवविविधतेचा ऱ्हास झालेला आहे त्यालाच मानवनिर्मित कारणे असं म्हटलं जातं। आता त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर पहिलं कारण जे आहे ते म्हणजे लोकसंख्या वाढ आणि संसाधनांचा वाढलेला वापर। तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे लोकसंख्या वाढ, या लोकसंख्या वाढीमुळे भारतातच नाही तर संपूर्ण जगाला राहण्याच्या जागेचा प्रश्न आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न हा निर्माण झालेला आहे। आणि अशा परिस्थितीत मानवाने जंगलतोड करून वसाहती निर्माण केलेल्या आहेत। म्हणजेच आपण फक्त भारत किंवा चीन किंवा इतर काही जे मागासलेले देश आहेत या ठिकाणची लोकसंख्या तर मोठ्या प्रमाणावर किंवा लोकसंख्या वाढीचा वेग हा तर मोठ्या प्रमाणावर आहेच आहे, परंतु एकूण जगाचा जरी आपण विचार केला तर जगाची लोकसंख्या आज प्रचंड प्रमाणावर ही वाढलेली आहे। आणि त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न असेल किंवा राहण्याचा प्रश्न असेल किंवा जंगलतोडीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या असतील किंवा जंगलतोडीमुळे त्या ठिकाणी जैवविविधतेचा होणारा ऱ्हास असेल, तर त्या ठिकाणी या कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर आपल्याला ही जैवविविधता ही नष्ट झालेली आपल्याला दिसून येते। लोकसंख्या वाढीबरोबरच आपण जर बघितलं मानवाच्या वाढत्या गरजा आणि त्या पूर्ण करण्यासाठी शेती असेल, उद्योग असेल, कारखाने असेल यांची आज मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे। आणि त्याचाच परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात जंगलांचा नायनाट आपल्याला हा दिसून येतो आहे। म्हणजेच त्या ठिकाणी जंगल परिसंस्था जी आहे किंवा जंगलातील जी जैवविविधता आहे ही मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नष्ट होते हे आपल्याला आज दिसून येत आहे। मोठ्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी सुद्धा काय केलं जातं, मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक खनिज साधन संपत्तीचा त्याचबरोबर नैसर्गिक संपदा यांचा वापर हा मोठ्या प्रमाणावर वाढू लागला। म्हणजे कुठले आपण बघा, खनिज संपत्ती असेल, कुठलंही खनिज असेल, लोह खनिज असेल किंवा पॉवर रिसोर्स म्हणजे त्या ठिकाणी पेट्रोलियम पदार्थ असतील, आज या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी त्याचा वापर किंवा त्याचं उत्खनन हे मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे। आणि भविष्यामध्ये या गोष्टी कधीतरी नष्ट होणार आहेत आणि त्यातूनच काय होईल, अनेक प्रकारच्या समस्या या निर्माण होतील। आणि आपल्या मोठमोठ्या खाणी ज्या आहेत म्हणजेच त्याचा परिणाम म्हणजे आपलं माहिती खाणी असतील, मोठमोठ्या कारखाने, वस्त्या, त्याचबरोबर अविवेकीपणे तयार केलेले विकासाचे आराखडे आपल्याला पाहायला मिळतात। आणि परिणामी काय होतं, त्याचाच परिणाम आपल्याला माहिती आहे, परिसंस्थांमध्ये काय होतं, असंतुलन निर्माण होतं किंवा असंतुलन हे वाढत जातं आणि जैवविविधता काय होती त्यामुळे संपुष्टात येते हळूहळू हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं। म्हणजे अशा प्रकारे वाढती लोकसंख्या आणि संसाधनांचा वाढता वापर त्यामुळे या गोष्टी आपल्या ठिकाणी निर्माण होताना दिसून येतात। दुसरं कारण जे आहे ते स्थलांतर, मायग्रेशन। तर पृथ्वीवर आपण जर बघितलं प्राचीन काळापासूनच मानव हा स्थलांतर करत आलेला आहे, म्हणजे तरी मानवाबरोबरच इतर प्राणीसुद्धा स्थलांतर करतातच, परंतु मानवसुद्धा हा प्राचीन काळापासून स्थलांतर करत आलेला प्राणी आहे। मानवाच्या न संपणाऱ्या गरजा आपण जर बघितलं, मानव कधीही म्हणजे त्याची भूक जी आहे ही कधीही भागत नाही, म्हणजेच त्याच्या न संपणाऱ्या गरजा
आणि त्या पूर्ण करण्यासाठी तो एका भौगोलिक प्रदेशातून दुसऱ्या भौगोलिक प्रदेशामध्ये म्हणजे जैविक साधन संपदांचा वापर म्हणजे दुसऱ्या भौगोलिक प्रदेशामध्ये त्या ठिकाणी जाऊन वास्तव्य करतो आणि भौगोलिक पर्यावरणावर अतिरिक्त भार त्या ठिकाणी निर्माण होतो। म्हणजेच एका प्रदेशातून आपण दुसऱ्या प्रदेशात गेलो तर त्या ठिकाणी काय होतो, साहजिकच भार वाढतो। म्हणजे तेथील भौगोलिक पर्यावरणावर म्हणजे अन्नधान्य असेल, त्या ठिकाणची खनिज संपत्ती असेल, म्हणजे काय असेल ते भौगोलिक प्रदूषण असेल, म्हणजे त्या ठिकाणच्या भौगोलिक पर्यावरणावर काय होतो, एक प्रकारचा ताणच त्या ठिकाणी निर्माण होतो। आणि मानवाच्या गरजा भागवण्याच्या उपाययोजना आणि त्यामुळे तेथील परिसंस्थेत बिघाड हा निर्माण होतो, परिणामी जैवविविधता काय होते मग साहजिकच त्या ठिकाणी धोक्यात येते। हे या ठिकाणी आपल्याला सांगता येतं, स्थलांतरामुळे अशा विविध समस्या या निर्माण होत असतात। आता पुढचं कारण म्हणजे शहरीकरण। आता वाढती लोकसंख्या आणि त्याचबरोबर मूलभूत गरजांच्या, मूलभूत गरजा म्हणजे काय, प्राथमिक गरजा, अन्न वस्त्र निवारा हे आपल्या माहितीच आहे, त्या गरजांच्या पूर्ततेसाठी काय होतं, मानवाचे होणारे स्थलांतर याचा परिणाम म्हणून शहरांची संख्या आज वाढलेली दिसते। म्हणजे शहरांची संख्या वाढलेली दिसते म्हणजे काय, पूर्वी असणारं शहर आणि आज असणारं शहर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बदल झाले आहेत। म्हणजे ग्रामीण टू शहरी अशा मोठ्या प्रमाणावर लोक स्थलांतर करतात, म्हणजे नागरीकरण त्या ठिकाणी वाढतं, शहरीकरण वाढतं हे आपल्याला दिसून येतं। म्हणजेच त्या जुन्या गाव असेल किंवा जुनं साधं शहर असेल ते मोठ्या प्रमाणावर विस्तारत जातं आणि आजूबाजूचा प्रदेश हा वसाहतीखाली येऊ लागतो। म्हणजेच शहरी वाढीसाठी काय होतं, जंगलांची मोठ्या प्रमाणावर तोड करून मानव त्या ठिकाणी वस्त्या तयार करतो आणि परिणामी जैवविविधतेचा ऱ्हास हा त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो। त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे औद्योगिकरण आणि वाहतूक। आता लोकसंख्या वाढ आणि त्या लोकसंख्या वाढीच्या वाढत्या गरजा एक भाग म्हणून काय होतं, मग त्या ठिकाणी औद्योगिकरण वाढतं आणि त्याचबरोबर वाहतूक, वाहतुकीमध्ये सुद्धा त्यातूनच वाढ होते। त्यासाठी विकासाचा एक भार जैवविविधता आणि तिचे संवर्धन म्हणून त्या ठिकाणी ते जातं। उद्योगधंदे, औद्योगिक क्षेत्र वाढ आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलांचं रूपांतर आज आपल्याला वसाहती आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो। उद्योगासाठी लागणारा कच्चा माल आणि त्यासाठी पर्यावरणावर घाला घातला जातो। म्हणजे पर्यावरणावर घाला घातला जातो म्हणजेच काय, कच्चा माल म्हणजेच काय, त्या ठिकाणी आपल्याला फर्निचरसाठी लागणारं लाकूड असेल किंवा घरबांधणीसाठी लागणारं लाकूड असेल त्यासाठी झाडं तोडली जातात, जंगलं तोडली जातात, किंवा आपल्याला कारखान्याची इंधनाची गरज भागवण्यासाठी कोळसा असेल किंवा काय असेल, म्हणजेच पर्यावरणावर काय घातला जातो, घाला हा घातला जातो। शहरीकरण आणि औद्योगिकरण याचा परिणाम म्हणून वाहतुकीच्या सोयीसुविधांची निर्मिती ही झालेली आपल्याला दिसून येते। वाढती वाहतूक, रस्ते रुंदीकरण याचा सर्व ताण पर्यावरणावर होतो आणि परिणामी जैवविविधतेचा ऱ्हास ठिकाणी होत असतो। अशा प्रकारे औद्योगिकरण आणि वाहतूक याचाही परिणाम त्या ठिकाणी पर्यावरणावर झालेला आपला दिसून येतो। त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे प्रदूषण। आता प्रदूषण, पोल्युशन हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आज मोठ्या प्रमाणावर ही समस्या निर्माण झालेली आहे आणि प्रदूषणामुळे वातावरणात ते मिसळले जाणारे विषारी वायू पावसाच्या पाण्याबरोबर अभिक्रिया करतात व आम्ल पर्जन्य हा त्या संबंधित प्रदेशामध्ये पडत असतो आणि या आम्ल पर्जन्यामुळे प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव यांच्या आदिवासात भौतिक आणि रासायनिक बदल होतात, हा बदल सहन न करू शकणारे सजीव त्या ठिकाणी नष्ट होतात। म्हणजे अशा प्रकारे या प्रदूषणामुळे अशा विविध समस्या निर्माण होतात। त्यानंतर पुढचं कारण म्हणजे झूम प्रकारची शेती। आता झूम प्रकारच्या शेतीलाच आपण काय म्हणतो, स्थलांतरित शेतीसुद्धा म्हणतो। स्थलांतरित म्हणजे काही, म्हणजेच काय, थोडक्यात काही वर्ष किंवा थोडे वर्ष एका ठिकाणी शेती करणे, परत ती जमीन
नापीक झाली की ती सोडून द्यायची आणि पुढच्या प्रदेशामध्ये जाऊन ही शेती करायची, म्हणजे दुसरा प्रदेश निवडायचा आणि त्या ठिकाणी शेती करायची, म्हणजेच त्याला काय म्हणायचं, स्थलांतरित किंवा झूम प्रकारची शेती म्हणायचं। म्हणजे आदिवासी जमाती या प्रकारची शेती करत असतात किंवा करतात। काही जंगल भागात जाणीवपूर्वक कृत्रिम वनवे लावली जातात आणि काही भागातील शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी आदिवासी लोक वृक्षांच्या फांद्या जमिनीवर पेटून देतात, त्यामुळे वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर ही होत असते। म्हणजेच काय, त्या ठिकाणी म्हणजे त्याला आपण शेत जाळणं वगैरे असं म्हणतो, आणि त्यामुळे काय होतं, काही भागात शेतीची उत्पादन क्षमता वाढते, परंतु या ठिकाणी एका बाजूला जंगलांची सुद्धा किंवा झाडांची सुद्धा त्या ठिकाणी हानी होत असते आणि त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जैवविविधतेवर होत असतो। वर्ष दोन वर्षाने पुन्हा नवीन जमिनीवर हीच प्रक्रिया करून शेती केली जाते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जैवविविधतेचा ऱ्हास आपल्याला बघावयास मिळतो। म्हणजेच या प्रकारे आपल्याला त्याचाही परिणाम आपला म्हणजे झूम शेती झाली। पुढचा मुद्दा म्हणजे पर्यटन। आज आपण जर बघितलं टुरिझम पर्यटन हे मोठ्या प्रमाणावर आज विकसित झालेलं आहे आणि ही संकल्पना जी आहे पर्यटनाची आज मोठ्या प्रमाणावर आज विकसित झालेली आपल्या दिसून किंवा विकसित होत आहे। प्रत्येक भागामध्ये जगाच्या पाठीवरील आपला विकसित होताना दिसून येत आहे। पर्यटन हा विषय सध्याच्या काळामध्ये व्यवसाय म्हणून बघितला जातो हे आपल्यालाच माहिती आहे। पर्यटनासाठी काय केलं जातं, जंगलांमध्ये हॉटेल्स असतील, विश्रामगृह असतील, रस्ते यांची निर्मिती ही केली जाते आणि जंगली प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये हस्तक्षेप त्यामुळे वाढतो आणि वाढलेला आपल्यालाच दिसून येतो। आणि पर्यावरणासाठी रस्ते तयार केल्यामुळे प्राण्यांच्या कॉरिडॉर ही नष्ट झालेले आहेत, परिणामी काय होतो, परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणावर आपल्याला जैवविविधता नष्ट होतानाही दिसत आहे। वाढते औद्योगिकरण व नागरिकीकरण त्याचबरोबर खनिजांच्या खाणी, समुद्रातून तेल व वायू काढण्याची प्रक्रिया यामुळे सजीवांचे अधिवास नष्ट होत आहेत हे आपल्या ठिकाणी दिसतं। आणि सजीवांच्या संख्येत घाव घालून किंवा घातून जैवविविधताही कमी होऊन दिसते। त्यानंतर शेवटचा मुद्दा म्हणजे माझ्या मते तो म्हणजे नैसर्गिक कारणे। आता याआधी आपण मानवनिर्मित कारणं पाहिली, म्हणजेच काय, मानवाच्या हस्तक्षेपामुळे त्या ठिकाणी जैवविविधतेचा झाला ऱ्हास झालेला ऱ्हास। त्यानंतर नैसर्गिक कारणे म्हणजेच निसर्ग आणि या निसर्गाच्या कारणांमुळेच म्हणजे नैसर्गिक कारणांमुळे त्या ठिकाणी जैवविविधतेवर झालेला परिणाम या ठिकाणी आपण थोडक्यात बघणार आहोत। म्हणजेच नैसर्गिक कारणे म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला हे आपण थोडक्यामध्ये बघ म्हणजे जैवविविधतेचा नैसर्गिक कारणामुळे, उदाहरणार्थ त्या ठिकाणी चक्रीवादळ असेल, पूर असेल, आवर्षण असेल, भूकंप असेल, ज्वालामुखी असेल, यामुळे नाश होणे हे त्या ठिकाणी स्वाभाविक आहे हे आपल्याला माहिती आहे। आणि उत्क्रांतीच्या प्रक्रियेत काही सजीव नामशेष होणे व त्या जागी नवीन अस्तित्वात येणे ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे हे आपल्याला माहिती आहे। म्हणजेच या नैसर्गिक कारणांमुळे काय होतं त्या ठिकाणच्या, म्हणजे समजा एखादं चक्रीवादळ आलं तर काय होईल, किनारपट्टीच्या प्रदेशांवर मोठ्या प्रमाणावर आपल्याला हानी झालेली दिसून येईल आणि साहजिकच त्या ठिकाणी खारफुटीची जंगलं असतील किंवा त्या ठिकाणचं प्राणीजीवन असेल किनारपट्टीवरील, म्हणजे प्राणीजीवन असेल किनारपट्टीच्या प्रदेशातील, त्यावरती त्याचा परिणाम झालेला आपला दिसून येईल। किंवा ज्वालामुखीमुळे किंवा पुरामुळे आपल्याला त्या ठिकाणच्या जैवविविधतेवर अशा प्रकारे परिणाम झालेला, म्हणजेच या नैसर्गिक कारणांमुळे सुद्धा काही प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर जैवविविधतेचा ऱ्हास म्हणजेच ऱ्हासास कारणीभूत ठरणारे घटक या ठिकाणी आपल्याला हे सांगता येते। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी या मुद्द्याची कारणंसुद्धा म्हणजे या जैवविविधतेचा ऱ्हास कशा प्रकार होते याची कारणंसुद्धा आपण आज या ठिकाणी बघितली आहे। तर तुम्हाला जर काही प्रश्न असतील, अडचणी असतील, तर मी या ठिकाणी माझा ईमेल दिलेला आहे prabhakarjadhav@ktchmcollege.ac.in यावरती तुम्ही विचारू शकता। पुन्हा एकदा धन्यवाद।